आयपीएल 2022 मेगा लिलाव पूर्ण झालाय आणि आता प्रत्येक फ्रँचायझीने आपला स्वतःचा संघ तयार केलाय. हे सर्व संघ मे आणि जून महिन्यात ट्रॉफीसाठी भेटतील. या मेगा लिलावात चेन्नईच्या संघाने देखील 25 जणांचा संघ बनवलाय. मात्र त्यांच्या काही निर्णयामुळे चाहते नाराज आहेत. यामुळे चेन्नई संघाचा सोशल मीडियावर विरोध होत आहे. लिलाव संपल्यापासून बॉयकॉट चेन्नई सुपर किंग्स ट्विटरवर सतत ट्रेंड करतंय. काय आहे नेमकं प्रकरण सविस्तरपणे जाणून घेऊयात. सोशल मीडियावर बॉयकॉट चेन्नई सुपर किंग्स ट्रेंड होण्याचं कारण आहे श्रीलंकेचा फिरकीपटू महेश तीक्ष्णा. 70 लाखांच्या किमतीत CSK ने त्याला ताफ्यात दाखल केलंय आणि या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा T20 सामना गाजवताना 24 धावांत 3 विकेट्स घेतल्या. पण 21 वर्ष गोलंदाजामुळेच राडा सुरू झालाय. कारण महेश हा सिंहली समुदायातून आलाय आणि तमिळ लोकांना तो आवडत नाही. यामागचं कारण म्हणजे श्रीलंकेतील गृहयुद्धात तमिळ लोकांवर अत्याचार केल्याचा आरोप सिंहली लोकांवर आहे. हा खटला 2009 पासून सुरू आहे. या कारणास्तव यापूर्वीही IPL सामन्यांचे ठिकाण बदलण्यात आले आहे. जेव्हा तामिळ लोकांनी लसित मलिंगा आणि इतर श्रीलंकेच्या खेळाडूंवर टीका केली होती. महेश तीक्ष्णाला विकत घेतल्यावर एका युजरने चेन्नई आणि BCCI वर नाराजी व्यक्त केली आणि लिहिले की जर पाकिस्तानी खेळाडूंना IPL मध्ये बंदी आहे तर सिंहली खेळाडूंवर का नाही. चेन्नई संघात तामिळ खेळाडू नसल्यामुळे या युजरने नाराजी व्यक्त केली. अनेक युजर्सने सोशल मीडियावर महेश तीक्ष्णाला विरोधही केला. चेन्नई सुपर किंग्सने तीक्ष्णाला आपल्या संघात घेतल्याने चेन्नईसह तामिळनाडूचे फॅन्स नाराज झाले आहेत. त्यांनी चेन्नई सुपर किंग्सवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. तीक्ष्णा हा सिंहली वंशातील आहे आणि श्रीलंकेत सिंहलींकडून तामिळ वंशाच्या लोकांवर अत्याचार केले गेले होते. त्यामुळे श्रीलंकेत LTTE सारखी संघटना जन्माला आली. तामिळ वंशाच्या लोकांवर अत्याचार होत असल्यामुळे तामिळनाडूत सिंहली वंशाच्या लोकांवर विरोध केला जातोय. जर तीक्ष्णाला संघातून काढून टाकण्यात आलं तर त्याच्या जागी पर्याय म्हणून सुरेश रैनाला चेन्नईचा संघ घेऊ शकतो. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने यावेळी सुरेश रैनाला विकत घेतलेले नाही. चेन्नईशिवाय इतर कोणत्याही संघाने रैनावर बाजी मारली नाही. या IPL मध्ये रैना विकला गेला नाही आणि आता त्याची कारकीर्द जवळपास संपल्याचे मानले जात आहे. यामुळे चेन्नईचे चाहते प्रचंड संतापले आहेत. चेन्नईने रैनावर बोली लावली असावी असे बहुतेक चाहत्यांना वाटत होते. मात्र आता सुरेश रैनाला पुन्हा एकदा चेन्नईकडून खेळण्याची संधी मिळू शकते. CSK च्या गल्ल्यात सध्याला 2.95 कोटी बाकी आहेत आणि सुरेश रैनाची मूळ किंमत 2 कोटी आहे. तर CSK सुरेश रैनाला विकत घेण्याची शक्यता आहे.